नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल कदम. आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेतीसाठी आवश्यक असतं ते पाणी आणि पाण्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे विहीर. विहिरीच्या अनुदानामध्ये महाराष्ट्र शासनाने भरघोस अशी वाढ केलेली आहे, त्यासोबतच अटी शर्तीही कमी केलेल्या आहेत. याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर. पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप हे नक्की ज्वाईन करा. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत आता विहिरीसाठी 2.5 लाखावरून 4 लाख रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. एवढेच नाही तर अनेक जाचक अटी सुद्धा आता रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांना आनंदाचे वातावरण आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी लाभार्थ्याला 5 लाखाचे अनुदान मिळते, तर अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन आणि अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी अवघे 2.5 लाखाचे अनुदान हे दिले जात होते. आता या निकषांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. अलीकडे मजुरी आणि बांधकामाच्या साहित्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे 2.5 लाखात विहीर पूर्ण होत नाही, यासाठी दोन्ही योजनांसाठी विहिरींच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी कृषी आयुक्तालयाने केलेली होती. शासनाने आता ही मागणी मान्य केलेली असून 1 ऑक्टोबर रोजी या दोन्ही योजनांतर्गत विहिरीसाठी 4 लाख अनुदान देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. तसा शासन निर्णयही महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला असून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी राज्यातील लाभार्थ्यांना आता मोठा अनुदान मिळणार आहे. 4 लाखापर्यंतचं वाढीव अनुदानाच्या तरतुदीनुसार आता जे कोणी पात्र लाभार्थी ठरतील त्यांना नवीन निकषानुसार आता हे अनुदान दिलं जाणार आहे. पण आता हे अनुदान देण्यात येणार असल्यामुळे आणि त्यासोबतच आता अटी शिथिल केल्या असल्यामुळे अनुदानात वाढ केल्यामुळे आणि अटी शिथिल केल्यामुळे आता याचा लाभ कशा पद्धतीने कोणाला मिळतो तेही बघूया. या दोन्ही योजनांसाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापर्यंत होते, आता ही अट रद्द करण्यात आलेली असून उत्पन्न मर्यादा जाहीर करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे या योजनेअंतर्गत धनदागडे शेतकरी वरचढ होतील अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे. पहिली अट ही 1.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची होती, पण आता ही वार्षिक उत्पन्नाची अटच रद्द केली गेल्यामुळे आता उत्पन्नाची अट नाही आहे. म्हणजे कोणतेही शेतकरी, कितीही वार्षिक उत्पन्न असलेले शेतकरी आता या योजनेस पात्र ठरणार आहेत. 4 लाख रुपयाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी हे महाराष्ट्र शासनाकडून अनुदान देण्यात येतं. आणि आता अनुदानात आणि अटी शर्तींमध्ये आणलेली शिथिलतेमुळे शेतकऱ्यांचा मार्ग सुकर होण्यास आता मदत झालेली आहे. यामुळे आता शेतकरी त्यांची शेती सुजलाम सुफलाम करू शकतील. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर. पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप हे नक्की ज्वाईन करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.